वेदांत कोण? वेदांत आणि ओमकार सलामीची जोडी वेदांत आणि ओमकार. मागच्या मॅच मध्ये वेदांत खूप कठीण झेल अगदी सोपा करून झेलला आणि त्यामुळेच की काय ती मॅच अगदी आपल्या हातामध्ये आली. आरएसी गोठवली ना 6 बॉल मध्ये 11 रन ची गरज असताना रोनाल मात्रेचं षटक अगदी निर्णायक ठरलं. फक्त 3 धावा खर्च केल्या त्या ओव्हर मध्ये आणि तो सामना 7 रनने जिंकला. मोसिम खान यांना मी विनंती करतो आपण स्टेज वरती यायचा आहे. आपलं हार्दिक आम्ही स्वागत करतोय. माजी नगरसेवक ट्रॉफी 2023 मध्ये जुईपाडा जुईनगर 11 आयोजित ही स्पर्धा मिथुन मडबी अलंकार पाटील आणि त्यांचे संपूर्ण सहकारी यांनी घेतलेली एक अथक मेहनत आणि त्यांच्या सहकार्यानं या स्पर्धेचं तुम्ही आयोजन पाहताय. या स्पर्धेचे प्रणेते आधारस्तंभ आदरणीय श्री काशीनाथ पाटील आणि डॉक्टर राजेश पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा तुम्ही आम्ही पाहतोय या मैदानावरती. जाऊया मॅच कडे. वेदांत आणि त्याच्या जोडीला आलाय ओमकार आणि संकेत कांबळे च्या हातामध्ये पहिलं षटक सोपवलेलं आहे. पहिल्या ओव्हर मध्ये सज्ज झालाय संकेत कांबळे. पहिला बॉल संकेत कांबळेचा वेदांतसाठी. यावेळेस पहा डेड बॉलचा इशारा येतोय. ऍक्शन तर झाली होती परंतु बॉल रिलीज केला नाहीये. थोडस रनवे मध्ये भेटतय. स्टेप चुकल्या असं मला तरी वाटतंय संकेतचा. त्याच्यामुळे थांबला हा बॉल टाकण्याचा. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती दाखल झालाय. यावेळेस पहा स्विंग इन द मिस. बॉल फिरवलाय पडल्यानंतर अगदी अँगल बनवत बाहेरच्या दिशेने चेंडून वलन घेतलं. पहिला बॉल डॉट आलाय संकेत कांबळे कडून. दुसरा बॉल बॅकफुट जात असताना कव्हर्स आणि बॅकफुट पॉइंटच्या अगदी मधून बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये आणि तेथे सिंगल आली वेदांच्या बॅट मधून. सिंगल बरोबर आपलं खातं उघडलं. संघाचा श्री गणेश झालाय. टीमची धावसंख्या 1. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपलाय. आज तुम्ही पाहताय भरपूर ठिकाणी रबल बॉल स्पर्धा सुरू आहेत. सुनील गावस्कर सीबीडीच्या मैदानावरती रबर बॉल स्पर्धा. त्यानंतर ह्या मैदानावरती स्वर्गीय दिबा पाटील यावेळेस पा बॅकवर्ड जात असताना कबर स्वरून बॉल ला उडवलाय आणि तिथे खूप चांगला झेल गणेश ने टिपलाय. फलंदाज बाद वेदांत बाद होतोय. अखिल पाटील मैदानाच्या आतमध्ये इनेट नंबर 3 मध्ये पहिली विकेट गमावली. आरएसी गोठवली ना वेदांची खूप चांगला झेल डीप कबरला गणेशच्या माध्यमातून टिपण्यात आला आणि अखेर संकेत कांबळेनं आपल्या टीमसाठी विकेट प्राप्त केलेली आहे. 2-1 सध्या परिस्थिती आहे. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर माफ करा 3 बॉलचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा संकेत कांबळे बॉलिंग ट्रॅक वरती आणि सामना करण्यासाठी न्यू कॅन्डिडेट नवीन फलंदाज निखिल पाटील. ओहो यावेळेस पहा दूरवर टाकलेला बॉल अवे फ्रॉम द बॉडी. बॅटचा स्विंग लवकर झाला. आणि डॉट बॉल आलाय. यावेळेस पास स्टेप आउट करण्याचा प्रयत्न परंतु बॅटचा अगदी इनर एज घेतल्यानंतर मिडाऊन वरून बॉल चालले लॉंग ऑन रिजन मध्ये. प्रीतम पाटील आहे डीप मध्ये. तोपर्यंत 1 रन कंप्लीट झाली. बघा नेक्स्ट बॅट्समन आरएसी गोठवली या टीमचा मात्र आपल्या टेंट मधूनच उतरेल याची टीमच्या सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे.
ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न टॉप एज लागला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आखेत परंतु पुढ्यामध्ये पडला बॉल तोपर्यंत दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे रनआउटची संधी होती परंतु स्टंपला स्पर्श करता आला नाही संकेत कामलेला त्यामुळे दोन धाबा इथे कंप्लीट झाल्या ओमकारच्या बॅटमधून आणि अशा पद्धतीनं दोन रन ओव्हरची झाली समाप्ती पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आरएसए गोटोली टीमची धावसंख्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना एक गडी बाद फक्त चार निखिल पाटील ओहो पुलर लेनचा बॉल चॉप करण्याचा प्रयत्न बॅट अँड बॉलचा संगम नाहीये संपर्क नाहीये त्यामुळे सरळ गेला विकेट कीपर निलेश भोईरच्या हातामध्ये पहिला बॉल डॉट टाकलाय राकेशनं यावेळेस पा इथे स्टंपिंग आउट होते की काय नाही तिथे प्रयत्न केला होता निलेश भोईरनं परंतु स्टंप पाडल्या नाहीये त्यामुळे नॉट आउट डॉट बॉल आलाय निखिल पाटील कडून आपला निखिल पाटीलच्या माध्यमातून टीमची धावसंख्या ही स्कोर बोर्ड होती फक्त चार यावेळेस पार्क ड्राईव्ह तर झाला ऑफ ड्राईव्ह मिड ऑफ नाहीये त्यामुळे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आखी डीप मध्ये फेक करतोय ते रनआउटची संधी आणि पहा फलंदाज इथे बाद ओमकारला जावं लागेल रनआउटच्या रूपानं दुसऱ्या विकेटचं पतन दोन गडी बाद टीमची धावसंख्या आहे पाच या आकड्यावरती मध्ये रोहित मात्रे इनेट नंबर फोर मागच्या मॅच मध्ये खूप चांगला खेळ रोहितने केला आपल्या संघाला मात्र अगदी सुस्त स्थितीत बॅटिंग करत असताना पोहोचवलं चौकार षटकारांची आतषबाजी त्याच्या बॅट मधून राहिली परंतु या मॅच मध्ये तशीच कामगिरी करावी लागेल कारण संघ अडचणीमध्ये पाच ला दोन सध्या आरएसए गोटोली अशी परिस्थिती आहे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार राकेश ओहो चांगला बॉल आता मात्र थोडासा फिरकीचा आश्रय हाताळलेला आहे पडल्यानंतर पहा थोडासा कट होत बॉल चालला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉल राकेश कडून यावेळेस फटका चांगला आहे गॅप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक परंतु बॅकअप नाहीये खराब फिल्डिंग आणि बॉल सीमारेषा पलीकडे निखिलच्या बॅट मधून येतोय चौकार टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड वरती नऊ शेवटचा बॉल राकेश जाधव यांचा पुन्हा एकदा स्ट्रायकिंग इनला खेळण्यासाठी आहे निखिल पाटील नऊला दोन ओहो बॅकफुटर जात असताना थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न परंतु जास्त बाहेर निघाला त्यामुळे बॅट अँड बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंच गुरुनाथ पाटील कडून टीमची धावसंख्या दहा यावेळेस फटका चांगला बॅट मधून स्वीट साऊंड आणि बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चांगला फटका निखिलच्या बॅट खेळ संपला आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर आरएसए गोठवली या टीमनं धाबा बनवल्या आठच्या सरासरीनं सोळा सोळाला दोन उद्या या स्पर्धेचा खुला गट खेळेल महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर भारतामधून या स्पर्धेमध्ये रती महारथी या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी येतील आणि उद्या
पहिला सामना असेल सकाळी ठीक 10 वाजता वैभव इलेवन जुईपाडा जुईनगर विरुद्ध लक्ष्मी नारायण स्पोर्ट्स रायगड असा पहिला सामना असेल. दुसरा सामना फिरोज इलेवन चिता कॅम्प चेंबूर आणि मुलुंड वॉरियर्स असा दुसरा सामना आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर तिसरी मॅच आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोली विरुद्ध पार्थ इलेवन लायन्स मुलुंड आणि चौथी मॅच वैष्णवी इलेवन चेंबूर विरुद्ध श्री इलेवन जुईनगर असे मातब्बर संघ या स्पर्धेमध्ये उद्या आपल्याला खेळताना दिसतील. गौरव शिंदे पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेर बॉलची पिचिंग झाली त्यामुळे पंच विनोद भगत सांगतात की हा खरा बॉल आहे. व्हाईट चेकून आमच्यापर्यंत पोहोचवली जाते आणि या एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 17. गौरव शिंदे बॉलिंग ट्रॅक वरती आता आउटसाइड ऑफ स्टंप पडल्यानंतर पहा आणखीन एक बाहेरचा बॉल आणखीन एक दंडित केलाय विनोद भगतनं हा बॉल आणि टीमची धावसंख्या एक्स्ट्राच्या मदतीने आता 18 या आकड्यावरती. रोहित म्हात्रे दोन षटकांचा खेळ संपला 18-2 सध्या परिस्थिती आहे. आज लेजिंड ट्रॉफी घाटकोपर मध्ये स्पर्धा रंगते. पावसाळी रबर बॉल स्पर्धा म्हणजे सर्वांच्या पसंतीला उतरलेली ती स्पर्धा. आज त्या स्पर्धेचा आवाज यावेळेस पहा कॉट बियाइंड द विकेट बॅटची लिडिंग एज घेतली पहा समोर ड्रिल करून सांगतोय रोहित म्हात्रे हा फटका कुठे खेळायचा होता ऑफ ड्राइव्ह करायचा होता अगदी डाऊन द ग्राउंड हा फटका केला होता परंतु बॅटची लिडिंग एज घेतली आणि बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय. फलंदाज रोहित म्हात्रे बाद. बॉलिंग गौरव शिंदे कडून ओ स्विंगिंग यॉर्कर इथे फाट दांडी गुल झाली की काय हो तसंच होतोय यस्त्यांचा वेध घेतला आणि पहा टो क्रशर यॉर्कर इथे फलंदाज प्रणाल म्हात्रेची दांडी गुल फलंदाज बाद. पूर्ण सांगलं की यस्त्यांचा वेध घेतला कोलबट टप्प्याचा आपल्या ठेवणीतला हा चेंडू टाकला गौरव शिंदेनं. आता मात्र धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 4-18 षटक क्रमांक तिसरं सुरू आहे. तिसऱ्या षटकातला हा तिसरा बॉल टाकण्यासाठी सज्ज झाला गौरव शिंदे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय म्हात्रे. यंदाच्या सीझन मध्ये खूप चांगल्या पद्धतीनं खेळ केला अक्षयनं आतापर्यंत खास करून रबर बॉल स्पर्धेमध्ये. ज्यावेळेस अक्षय म्हात्रे मैदानामध्ये आलाय त्यावेळेस मात्र प्रत्येक इनिंग मध्ये अक्षय म्हात्रेच्या बॅट मधून एक ना एक षटकार आलाय. मग त्यामध्ये गंजुलीची स्पर्धा असो त्यामध्ये ऐरोलीची स्पर्धा असो त्यामध्ये दिव्याची स्पर्धा असो अक्षय म्हात्रे ज्या ज्या वेळेस खेळलं त्यावेळेस मात्र अक्षय म्हात्रेच्या बॅट मधून एखादा चौकार किंवा एखादा षटकार आलाय. ओहो अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न दूरवर टाकलेला बॉल आणि बदल आली तर नाहीये या स्ट्रोक वरती त्यामुळे बॅट अँड बॉलचा कुठलाही संपर्क नाही संपर्क तुटला अक्षयचा बॅटचा सरळ गेल्या विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. गौरव शिंदेनं इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली या ओव्हरमध्ये.
पुलर लेन चा बॉल मिड ऑफला क्षेत्ररक्षक आखी 13 रन आउट ची संधी आणि फलंदाज अक्षय मात्रे शून्यावरती बाद आणखीन एक विकेटचं पतन 5 गडी बाद 18 रन। नगरसेवक ट्रॉफी मध्ये सर्ष स्वागत नवीन बॅटर पारस मात्रे पाटील माफ करा नवीन बॅटर परंतु स्ट्राइक ला आखी निखिल पाटील। ओहो धीम्या गतीने पाप फिंगर्स रूल्स केले होते अगदी दुसरा रॉंग वन टाकला होता निखिल पाटील हा बॉल कारण पडल्यानंतर पहा अगदी गती कमी झाली आणि अक्षरशः नाकासमोरून फुंकर मारत गेला विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल पुन्हा तसाच प्रयत्न परंतु मी मात्र सोडणार नाहीये निखिल पाटीलच्या बॅट मधून आलाय तिथे झेल सोडल्यानंतर बॉल सीमा पार षटकार येतोय तीन षटकांचा खेळ संपल्यानंतर 24 रन 24 थँक्यू नवीन गोलंदाज शेवटचं स्लॉग वर टाकण्यासाठी सज्ज झालाय स्वतः कॅप्टन दुर्वेश मनोरे। तीन षटकांचा खेळ संपला 24-5 अशी नाजूक अवस्था आरएसए गोटोली टीमची। दुर्वेश मनोरेचा पहिला बॉल पहिलाच बॉल शॉर्ट बॉल होता पूल करण्याचा प्रयत्न परंतु बॉल चालला घोषणकी क्षेत्रामध्ये बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल आली असे पंच गुरुनाथ पाटील आमच्यापर्यंत संकेत पोहोचवतायत। आज पंचांची भूमिका खूप चांगल्या पद्धतीने पार पाडली सरसुलेचे गुरुनाथ पाटील सरांना त्याचबरोबर विनोद भगत जे जुगावचे आहेत। यावेळेस पहा फटका फसलाय कॉट बिहाइंड द स्टंप बॅटची लिडिंग एज आणि बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक विकेटचं पतन झालेलं आहे आणखीन एक धक्का फलंदाज इथे बाद होतोय पारस। सहावी विकेट सुद्धा गमावलेली आहे आता त्याच्या जागेवर ते मात्र सुराज मात्रे आलाय शेवटचे चार बॉल खेळण्यासाठी। मागच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती सुराज मात्रेनं संघ अडचणीमध्ये आहे संघ संकटामध्ये आहे आणि या संकटातून मात्र आता त्याला बाहेर काढायचं आहे। सुराज मात्रेच्या बॅट मधून मोठे फटके येणं गरजेचं आहे आणि तीच अपेक्षा करतील आरएसए गोटोली टीम कारण रन झाल्यात फक्त 24 गडी बाद झाल्यात फक्त आतापर्यंत 6 जवळ जवळ अर्धा संघापेक्षा जास्त संघ तंबूच्या आशेराला गेलाय। यावेळेस बा खोलबट टप्प्याचा बॉल ड्राईव्ह तर झालाय परंतु मिड ऑफ कव्हरला थोडस गचाल क्षेत्ररक्षण त्यामुळे दोन धावा इथे कंप्लीट झालेले आहेत। कठीण असतं झेल अशी झेल घेण्यासाठी कारण गती प्राप्त झाली असते चेंडूला आणि त्या परिस्थितीमध्ये झेल घेणं थोडस कठीण झालं शॉर्ट कव्हरला तोपर्यंत दोन धावा इथे कंप्लीट झाल्या सुराज मात्रेच्या बॅट मधून आणि या दोन रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती रन झाले 26 अजूनही 27 माफ करा 27। यावेळेस हेलिकॉप्टर परंतु लँड होईल लॉंग ऑफच्या वरून बॉल सीमारेषा पलीकडे सुराज मात्रेच्या बॅट मधून पहा आपल्या स्क्रीन वरती या फटक्याचा एक्शन रिप्ले कसा मारला हा फटका अगदी खोलवर टप्प्याचा जागा बनवून हेलिकॉप्टर उडवला लॉंग ऑफच्या वरून आणि सरळ लँड झाला सीमारेषेच्या बाहेर।
षटकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्ड वरती 33 रन 33। यावेळेस पास लॉक हिट परंतु बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 34। शेवटचा एक बॉल शिल्लक दुर्वेश मनोरे थोडस लवकर आला असता तर या मॅच मध्ये वेगळे चित्र पाहायला मिळालं असतं, परंतु एक बॉल शिल्लक आहे। ओहो स्विंग इन मिस, लाईन मिस केली, एक रन बाईच्या स्वरूपामध्ये। अशा पद्धतीने पहिला डाव इथे संपला आणि पहिला डाव संपत असताना आरएसए गोठवली या टीमने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग केली पहिल्या सत्रामध्ये आणि धावा बनवल्या 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 आणि 36 रनच लक्ष या मॅच मध्ये प्रस्थापित केलेलं आहे गावदेवी ऐरोली या टीमच्या समोर 35-2। पस्तीस बनवलेले आहेत। जुईपाडा जुईनगर इलेव्हन आयोजित माजी नगर सेवक चषक 2023 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय। सकाळी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा डॉक्टर राजेश पाटील साहेबांच्या शुभहस्ते पार पडला। या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय श्री काशीनाथ पाटील डॉक्टर राजेशजी पाटील। आणि खऱ्या अर्थाने मित्रांनो आपण या स्पर्धेला सुरुवात केली। आज ग्रामीणचे संघ या स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत आणि पुढच्या पहिल्या पूलमध्ये इच्छापूर्ती वाशिगाव या टीमनं तिसरी फेरी गाठलेली आहे या स्पर्धेतली। नगरसेवक चषक उद्या खुल्या गटातील क्रिकेटचे सामने खुल्या गटातील क्रिकेटची खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल आणि खास या स्पर्धेमध्ये उद्या फरदीन काजी याचा खेळ आपल्याला बघायला मिळेल। फरदीन काजी आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोली या टीम कडून आपल्याला तो खेळताना दिसेल। उद्या पहिला सामना असेल वैभव इलेव्हन जुईपाडा जुईनगर विरुद्ध लक्ष्मी नारायण स्पोर्ट्स रायगड या दोन टीमच्या दरम्यान। दुसरा सामना फेरोज इलेव्हन चेंबूर चिता कॅम्प बिलाल शेख राहुल जोगाडिया आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल आणि त्यांच्या विरुद्धामध्ये मुलुंड वॉरियर्स असंघ खेळताना दिसेल। तिसरी मॅच आदित्य प्रिय लॉजिस्टिक कलंबुली आणि पार्थ इलेव्हन लायन्स मुलुंड आणि चौथी मॅच वैष्णवी इलेव्हन चेंबूर त्यांच्या विरुद्धामध्ये श्री इलेव्हन जुईनगर। उद्या भिवंडी तालुक्यातील खेळाडू सुद्धा आपल्याला भरपूर खेळताना दिसतील। आणि त्याच दरम्यान आमचे उद्योजक सन्माननीय प्रशांत गोरडे यांचं आगमन या व्यासपीठावरती झालेलं आहे। त्यांचं मी नगरसेवक चषक 2023 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। सुस्वागतम। चला जाऊया मॅच कडे। 36 रनचं लक्ष्य आहे आणि या 36 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी गावदेवी ऐरोली या टीम कडून सलामीची जोडी जयेश पाटील आणि निलेश भोईर, रवींद्र पाटील आणि जगन्नाथ पाटील यांची उपस्थिती इथे झालेली आहे। त्यांना मी आमंत्रित करतो या व्यासपीठावरती। आपला मी हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये। चला गेम स्पीडअप करा आणि इच्छापूर्ती वाशिगाव टीम आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे व्यासपीठावरती। योगेश भगत गॅरोचा खूप चांगला खेळ आज या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळाला। कटचे शॉट ऑन दी अप ऑन द राईज पूलचे फटके त्यानंतर हेलिकॉप्टर सर्व फटके आज गॅरोच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाले। लॉंग ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑनच्या डोक्यावरून मिडविकेटच्या डोक्यावरून कव्हर्सला सुद्धा षटकार ठोकला योगेश भगतनं। जाऊया मॅच कडे। गोलंदाजी मार्क वरती स्वराज म्हात्रे ओव्हर नंबर 1 मध्ये सामना करेल तिथे समोर निलेश भोईर। पहिलाच बॉल नो बॉल अगदी शरीर भेदी गोलंदाजी बीमर घोषित केलाय पंच विनोद भगत यांना। नो बॉल म्हणजे पुढचा बॉल आहे फ्री हिट आणि फ्री हिटचा बॉल खेळण्यासाठी संधी असेल निलेश भोईर कडे। नो प्लस वन
कुठलाही चेंडू न टाकता दोन रन आलेत गावदेवी ऐरोली या टीमच्या खात्यामध्ये। शरीर भेदी गोलंदाजी केली जाते पहिल्याच बॉल वरती, त्यामुळे लंडित गेलं। नो बॉल, फ्रीटचा बॉल स्वराज म्हात्रेंचा। ओहो दुर्बल टेबला अवे फ्रॉम द बॉडी ऑफ साइड ऑफ सम, भरपूर वेग वेगाने बीट करून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये। वेगाचं उत्तर दिलं नाही निलेश भोईर यांना, आणि ते उत्तर नव्हतं निलेश भोईर कडे, कारण फुटवर्क नाहीये या स्ट्रोक वरती बदलचा आपल्याला अभाव पाहायला मिळाला निलेश भोईर कडून। डॉट बॉल आलाय यावेळेस, पास समोर खेळलाय डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफच्या वरून, नो बॉल तर घोषित केलाय आणि बॉल सीमारेषा पलीकडे आउट ऑफ द पार्क। इट्स अ मॅसिव्ह हिट षटकार। नऊ आणखीन एक शॉर्ट बॉल, आता मात्र फ्रीडचा बॉल आहे, त्याच्यामुळे पहा निलेश भोईर अगदी निश्चिप्त आहे, त्याला माहिती आहे हा जरी झेल रोहित मात्रेने टिपला तरी मी बाद होणार नाही याची कल्पना होती, याची आगाऊ कल्पना निलेश भोईर यांच्याकडे होती, त्यामुळे रन आली नाही। डॉट बॉल आलाय, नऊ रन 35-36 करायचे आहेत या मॅच मध्ये। ओव्हर नंबर एक स्वराज म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती। ओहो बॅकवर्ड जाऊन कबर्सला खेळायचा होता परंतु वेग जास्त, त्यामुळे बीट करून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये। डॉट बॉल, आज स्वराज म्हात्रेनं चांगली बॉलिंग केली परंतु एक चेंडू त्याचा खराब पडला आणि त्या चेंडूवरती निलेश भोईरनं षटकार ठोकला। सध्या 9 बिनगडी बाद 3 बॉलचा खेळ संपलाय, टीमची धावसंख्या 9-36 करायची आखेत या मॅच मध्ये। 24-36 समीकरण होतं, आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपलाय, टीमची धावसंख्या 9। आतापर्यंत जर या स्पर्धेमध्ये आपण विचार केला तर 70 षटकार आतापर्यंत आलेले आहेत प्रत्येक खेळाडूच्या बॅट मध्ये अशी माहिती आपल्या स्क्रीन वरती समजते, म्हणजे षटकारांची संख्या जास्त आहे। 9 बॉल पुन्हा घोषित केलेला आहे, ओव्हर स्टेपिंग 9+1 आणखीन घोषांकित क्षेत्राची, म्हणजे रन आलेत 11 स्कोर कार्ड वरती, आधी सेव्हिंग कमी आहे तुमच्याकडे आणि अशा रन चालणार नाहीये या मॅच मध्ये। यामध्ये फटका चांगला आहे डीप कव्हरला, क्षेत्ररक्षक आहे फेक करतोय, तोपर्यंत 1 रन कम्प्लीट झाली निलेश भोईरच्या बॅट मधून आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड वरती 12। आर एस ए गोटोली गावदेवी ऐरोली असा सामना, 36 रनच लक्ष होत या मॅच मध्ये। आता पात्र खराब लाईन आउटसाइड ऑफ स्टम्प, जास्त बाहेर टाकलाय बॉल, त्यामुळे पंच विनोद भगत यांचा इशारा येतोय व्हाईट बॉल। एक्स्ट्राच्या मदतीनं टीमची धावसंख्या 13। आज पंचानं खूप चांगली कामगिरी पार पाडली, त्यामध्ये गुरुनाथ पाटील असतील विनोद भगत असतील। यावेळी स्पा फटका चांगलाय परंतु इलिव्हेशन बघूया मिळते का, झालंय खूप छान छान इलिव्हेशन आणि एक्झिक्यूट केलाय, बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय जयेश जेपीच्या बॅट मधून एक मोठा उत्तुंग षटकार। सुरू आहे आणखीन एक चांगला फटका डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफच्या वरून बॉलला पाठवलाय सीमारेषा पलीकडे, लॉंग ऑफ ऑन एक्स्ट्रा कव्हरच्या मधून बॉलला पाठवलाय बॅक टू बॅक पद्धतीनं षटकारानं ओव्हरची झाली समाप्ती। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 25 या आकड्यावरती, आता रन करायचे आहेत 18 बॉल मध्ये फक्त 11, 18 बॉल आणि 11 रनची गरज आहे गावदेवी ऐरोली टीमला। तोपर्यंत ऐकूया एक चांगलं संगीत।
चला षटकार आला निलेश भोईरच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती हर्षनला पहिल्याच बॉल वरती षटकार ठुकलाय. आणखीन एक चांगला फटका डीप मध्ये शतरक्षक आहे परंतु तो बनलाय तिथे प्रेक्षक आणि हा सामना मात्र 16 चेंडू राखून 10 गड्यांना हा सामना जिंकलाय 10 विकेट्सनं हा सामना गावदेवी ऐरोली टीमनं जिंकलेला आहे. वेल प्लेड अभिनंदन हार्ड लक बॅड लक आरएसए गोटोली टीम. चला इच्छापूर्ती वाशिगाव टीम टॉस साठी या लवकरात लवकर.